नमस्कार नमस्कार. आपलं नाव सांगा. नाव गोपीनाथ हनुमंत आगवणे. मला सांगा, आपण किती वर्ष झालं गुलाब शेती करताय? गुलाब शेती 2 वर्ष झालं करतोय. तर 2 वर्ष तुम्ही गुलाब शेती करताय. मला सांगा, गुलाब शेतीचं आपलं क्षेत्र किती आहे गुलाबाचं? पूर्ण गुलाबाचं क्षेत्र 1.5 एकर आहे. आता 1.5 एकर तुमचं गुलाबाचं क्षेत्र आहे. मला सांगा, 1.5 एकर ज्यावेळेस तुम्ही गुलाबाचं क्षेत्र केलेलं आहे, तर ते एकदम लावलं का टप्प्याटप्प्याने लागवड केली? नाही नाही, ते टप्प्याटप्प्याने 2 टप्प्यात लावलंय आपण. पहिल्या वर्षी 5 गुंठ ट्रायल साठी लावले, आणि त्याची ट्रायल सक्सेस झाल्यानंतर आपल्याला आपण नंतर 1.5 एकर क्षेत्र लावलं. मला सांगा, गुलाब शेतीमध्ये मुख्य चॅलेंज काय आहेत? कारण का बरेच शेतकरी आम्हाला सर आम्हाला गुलाब शेती करायची, पण गुलाब शेतीमध्ये काय होतं की बऱ्याच वेळा प्रॉब्लेम असा होत आहेत की शेतकरी गुलाब शेती करतो आणि तोट्यात येते. कारण का लागवडीचं काही माहित नसतं, लागवडीचं अंतर असेल, रोकड व्यवस्थापन असेल, पाणी व्यवस्थापन, खत व्यवस्थापन शेतकऱ्याला माहित नसतं. आणि शेतकरी काय करतो, गुलाब शेती करतोय आणि वर्ष 2 वर्ष तोट्यात जाते. तर शेतकरी मित्रांना सांगा की ज्यावेळेस तुम्हाला गुलाबाची लागवड करायची, तर अगोदर तुम्ही कोणती माहिती घ्या पाहिजे किंवा अगोदर तुम्हाला कशाचा अभ्यास केला पाहिजे जेणेकरून तुमची गुलाब शेती तोट्यात जाणार नाही? गुलाब शेती करत असताना आपण सर्वप्रथम आहे ना, कुणाच्या तरी जाऊन शेती पाहिली पाहिजे, त्याचं मार्गदर्शन घेतलं पाहिजे, दुकानदारांकडे गेलं पाहिजे, त्यांना विचारलं पाहिजे आपल्याला हे असं असं करायचंय, त्यांचा सल्ला घेतला पाहिजे. ते सल्ला घेतल्यानंतर आपण लावू शकता. आणि लावताना पण आहे ना, 1-5 ते 6 फुटी बेड लागतात त्याला. दोन रोपांमधलं अंतर 1.25 फूट लागतंय हे सगळं. आणि पहिली गोष्ट म्हणजे तुमची कष्ट करण्याची क्षमता पाहिजे. यात तुम्ही जर कष्ट केले तर हे सक्सेस होणार आहे, नाही तर हे असं काही सक्सेस होत नाही. तुम्ही लेबरच्या भरोशावर बसतान काय करतान हे असं होत नाही. याला जोडगान म्हणून हे जोडगान केलं असलं काय ह्यात चालत नाही. तुम्हाला स्वतः सगळ्यात ह्यात उतरावं लागेल, तेव्हा हे सक्सेस होत. शेतकरी मित्रांनो, शेतकरी तुम्ही आता उत्तर ऐकले की बाबा गुलाब शेतीमध्ये कष्ट भरपूर आहेत आणि तुम्हाला सगळी कामं स्वतः करावी लागणार आहेत. आणि पहिली गोष्ट, तुम्ही त्याचा पूर्ण अभ्यास करा. कारण काय होतं, शेतकरी कोणते ज्यावेळेस पीक लावतोय त्यावेळेस पिकाचा परफेक्टली अभ्यास करत नाही. रोकड व्यवस्थापन असेल, खत व्यवस्थापन असेल, किंवा 4 लोकांचा तुम्ही सल्ला घेतला पाहिजे बाबा ह्या पिकाला प्रॉब्लेम्स काय आहेत. तर तुम्ही प्रॉब्लेम्स पहिल्यांदा शोधले तर तुम्ही 100% फुल गुलाब शेतीमध्ये सक्सेस ठरणार आहे. मला सांगा, ज्यावेळेस आपण गुलाब शेती करतो, तर गुलाब शेतीमध्ये काय होतं की पॉली हाऊस मध्ये थोडे चॅलेंज कमी आहेत. कारण का पॉली हाऊस मध्ये काय होतं, सगळं आपल्या हातात आहे. तुमचं वातावरण असेल किंवा तुमचा पाऊस, डायरेक्ट काय होतं की पाऊस आतमध्ये येत नाही, मी त्याला सगळं छत वगैरे बनवलेलं असतं. क्लायमेटिक कंडिशन आपल्या हातामध्ये असते बाबा, की क्लायमेटिक कंडिशन आपण त्यात हे करू शकतो, काय त्याला कमी जास्त करू शकतो, किंवा हिवाळ्याच्या दिवसामध्ये ड्यू पडत नाही. पण ओपन प्रक्षेत्रावर ज्यावेळेस आपण गुलाब शेती करतोय, तर ओपन प्रक्षेत्रावर आपल्या हातात काहीच नाही, तुमच्या हातात पाऊस नाही किंवा थंडी आपल्या हातात नाही, म्हणजे सगळं आपल्या प्रवाहाच्या विरुद्ध आहे. तर आपल्या प्रवाहाच्या विरुद्ध पवायचे. मला सांगा, हे सर्व मॅनेज करताना तुम्हाला काय प्रॉब्लेम्स येत आहेत गुलाब शेतीमध्ये? तसं पाहायला गेलं तर पावसाळा असो, हिवाळा असो किंवा उन्हाळा असो, फवारणे ह्या रेग्युलरच आहेत गुलाबाला. त्याच्यामुळं कसं होतंय, फवारणे ह्या कराव्याच लागत्यात. क्लायमेट ह्यात काय आपण कंट्रोल करू शकत नाही, त्यामुळं औषधं खतं वगैरे काय असेल ना हे सगळं काही करायला लागतं. फक्त पॉली हाऊस मध्ये जर तुम्हाला 100% उत्पादन मिळत असेल ना, तर ओपन क्षेत्रावरती 70% मिळेल किंवा 60% मिळेल. जसं तुम्ही काम करताय, जसं तुमचं क्षेत्र आहे, तसं तुम्हाला उत्पादन भेटत चालतंय. तुम्हाला महत्वाचा प्रश्न की बाबा पावसाळ्यामध्ये गुलाबाला कोणते रोग येत आहेत आणि तुम्ही त्या प्रॉब्लेमवर तुम्ही त्या सोल्युशन कसं मिळवताय? पावसाळ्यामध्ये काय होतंय, पाणी जास्त झालं, जमीन ओलावा जास्त पकडला की डावणीचा प्रादुर्भाव जास्त वाढतो. येस. आणि डावणीमध्ये एकदा बाग जर वीक झाली तर ते 3-4 महिने बागा रिकव्हर होत नाही. मग त्यासाठी काय होतं, जसे पावसाचे दिवस चालू झाले की आधीच त्याला ट्रीटमेंट दुकानदाराकडून आपण चालू करतो. म्हणजे खाली एलएड सोडणं झालं किंवा ट्रायकोडर्मा सोडोमोनास हे असे जे ट्रीटमेंट आहेत ना, पावसाच्या अगोदर करून घेतो आपण. शेतकरी मित्रांना सांगा की पावसाळ्यामध्ये तुम्ही सांगितलं की डाउनी मिल्ड्यू, तर डाउनी मिल्ड्यू कंट्रोल करण्यासाठी जमिनीचा प्रकार कसा पाहिजे की जेणेकरून त्यामध्ये डाउनी मिल्ड्यू कमी येतो? जमीन ही हलक्या स्वरूपाची पाहिजे, जिथं म्हणजे पाण्याचा निचरा झाला पाहिजे अशी जमीन पाहिजे, तेव्हा डाउनी मिल्ड्यूचं प्रमाण कमी राहतंय. आता मला शेतकरी मित्रांना सांगा की हिवाळ्यामध्ये काय प्रॉब्लेम्स येत आहेत गुलाब शेतीमध्ये? हिवाळ्यामध्ये काय होतंय, उत्पादनात थोडीशी घट होते, पण बाजारभाव चांगले असल्यामुळे पैसे पण राहतात हिवाळ्यामध्ये चांगले. आणि हिवाळ्यात आहे ना, बुरीचं प्रमाण जास्त आहे, पावडर मिल्डूचं प्रमाण, पावडर मिल्डू जास्तच आहे. आता शेतकरी मित्रांना सांगा की उन्हाळ्यामध्ये गुलाब शेतीमध्ये चॅलेंज काय? उन्हाळा म्हणलं ना, उन्हाळा म्हणलं की सगळ्यात मोठी रिस्क आहे गुलाबात.
कारण असं आहे की या थ्रिप्स आहे ना, हा थ्रिप्स कसाच कंट्रोल होत नाही. किती स्टँडर्ड औषध मारले किंवा काही केलं ना तरी थ्रिप्स हा कव्हर होत नाही. कारण काय थ्रिप्स का कंट्रोल? कारण म्हणजे असं की जमीन पूर्ण ड्राय होते खाली, कोरडी जमीन पडल्यामुळे औषधं पण वर एवढं काम करत नाहीत. आणि औषध मारून मारणार किती, दिसाड फवारणी घेतल्या तरी पण तो जसे रिकव्हर होत नाही. फक्त काय होतंय, कमी होतंय, प्रमाण कमी होतंय पण कव्हर बसत नाही. मग टेम्परेचर तुमचं टेम्परेचर जास्त गेल्यामुळे थोडस थ्रिप्स कंट्रोल करणं अवघड जाते, अवघड जाते. लालकुळीचं व्यवस्थापन तुम्ही कसं करता उन्हाळ्यामध्ये? लालकुळी येण्याचं कसं होतंय, एक फेब्रुवारीच्या आसपास लालकुळी येतो, पण त्यावेळेस जर चांगल्या पद्धतीने कव्हर झाला त्याची लालकुळी आणि अंडीनाशक म्हणून जे औषधं आहेत त्या औषध मारून जर ते अंडी बिने त्याची नष्ट केली ना तर लालकुळी परत उद्भवत नाहीये उन्हाळ्यात, बऱ्यापैकी तरी नाहीये. शेतकरी मित्रांना सांगा, तुम्ही एक शेतकरी आणि गुलाब शेतीचा बरेच वर्ष तुम्ही गुलाब शेती करताय, तर गुलाब शेतीमध्ये ज्यावेळेस तुम्ही खतांचं व्यवस्थापन करता की बऱ्याच शेतकऱ्यांना कोण चुका काय होतात की शेतकऱ्यांना वाटते की बाबा कोणत्या पिकाला ज्यावेळेस आपण खत व्यवस्थापन करतो, पण ज्यावेळेस खत व्यवस्थापन करतोय आपण गुलाबाला, तर गुलाबाला कोणत्या खताची रिक्वायरमेंट किंवा कोणत्या खताची गरज जास्त आहे तुमच्या अनुभवानुसार? गुलाबाला फॉस्फरसची, म्हणजे कारण जसं आपण कट मारतो, कट मारला की त्याला फुटवा निघतो, फुटव्याची काडी बनते, काडीचं फुल, परत आपण कट मारतो त्यामुळे त्याला फुटव्याची संख्या जास्त लागते, फॉस्फरस जास्त पाहिजे. हा, आणि त्याला कॅल्शियम तुम्ही किती प्रमाणात देता? कॅल्शियमची मात्रा जास्त लागते का गुलाब? कॅल्शियम लागतं ना, तसं पाहायला गेलं ना तसं बरेच खत, सगळीच खत लागतात, बाकीच्यांचं प्रमाण कमी आहे. पण बेसळ डोस वर शेतकऱ्यांनी जास्त जोर दिला ना. किती दिवसाला तुम्ही बेसळ डोस वापरता? बेसळ डोस आम्ही एक 2 महिन्याच्या आसपास टाकतो. तुम्ही 2 महिन्याच्या आसपास बेसळ डोस टाकताय. मला सांगा, जी पाण्यातली खत देता तुम्ही वॉटर सोल्युबल जी, हा, कोणती खत वापरली जातात तुमच्याकडून? वॉटर सोल्युबल मध्ये आपण 11-44 ग्रेड वापरतोय. हा, आणि समजा माल बिल वडून आणायचा असेल तर एसओपी वगैरे सोडतो. म्हणजे पिकाच्या अवस्थेनुसार वॉटर सोल्युबल खत देता? देतो. पण असं काय होतं का की बाबा कधी कधी एखादं खत जास्त गेलं किंवा एखादं खत कमी गेलं त्याचा झाडावर ट्रबल काय तुम्हाला दिसत जाणवतो का? नाही तसं काही नाही जाणवत. सोडतानाच आपलं प्रमाण एकरी 4-5 किलो असतं त्या ज्या बेसवर सोडायचं, जास्त बी सोडायचं नाही कमी पण सोडायचं. कारण काही काही शेतकरी काय करतात की बाबा नायट्रोजन तर ग्रेड जास्त वापरतात, आणि काय होतं की नायट्रोजन, शेतकरी मित्रांनो, नायट्रोजन इतकं ज्या ग्रेड जास्त वापरल्यानंतर पानामध्ये मलूलपणा येतो आणि लुचपणा येतो. काय होतं की जर थ्रिप्सचा अटॅक, म्हणजे काय होतं थ्रिप्सला एकदा मऊ झालं चावण्यासाठी थ्रिप्सचा अटॅक हा वाढत असतो, कव्हर येत नाही. त्यामध्ये शेतकरी मित्रांना तुम्ही काय सांगता, कोणत्या ग्रेड आहे शेतकऱ्यांनी वापरल्या पाहिजेत? ग्रेड 11-44, त्यानंतर दुसरे आहेत 10-53, बर, अशा फॉस्फरसच्या ग्रेड जास्त वापरल्या पाहिजेत. मला सांगा, ज्या फवारण्या करताय तुम्ही, कारण काय होतं की गुलाबामध्ये मेजरली थ्रिप्सचा प्रादुर्भाव खूप आहे, आणि थ्रिप्स आपण 100% कव्हर करू शकत नाही, फक्त त्याला नियंत्रित करू शकतो. मग थ्रिप्सचे ज्यावेळेस तुम्ही व्यवस्थापन करतात, तर तुम्ही ते व्यवस्थापन कसं करता? मला पूर्ण महाराष्ट्र पाहतोय आणि महाराष्ट्र शेतकरीला आता मेजरली प्रॉब्लेम थ्रिप्सचा जास्त होतोय. शेतकरी मित्रांना तुम्ही काय सांगू इच्छिता, थ्रिप्स नियंत्रण तुम्ही कसा करता? थ्रिप्स नियंत्रणासाठी काय होतंय, औषधाचे गट बदलले पाहिजेत पहिली गोष्ट. येस, सारखे गट बदलून औषधं मारले ना तर ते बऱ्यापैकी कंट्रोल येते, आणि गट बदलून पण येत नसेल तर नीम तेल वगैरे वापरतो आपण. नीम तेलचा वापर केला जातो आणि प्रत्येक वेळेस मग पिकाच्या आवासनुसार गट बदलले जातात. तुम्हाला 100% थ्रिप्सवर नियंत्रण मिळतंय का? नाही नाही नाही, 100% हे नियंत्रण होतच नाही उन्हाळ्यामध्ये. मला सांगा, थ्रिप्सचा प्रादुर्भाव झाल्यानंतर काय म्हणजे त्या दुष्परिणाम काय होतात किंवा तुमच्या गुणवत्तेवर फुलाचा काय परिणाम होतो? नाही नाही, गुणवत्ता पण खराब होते, आणि जे खाली जे फुटवा निघलाय तो काळा पडतो, त्याचे पानं वगैरे काय एवढे व्यवस्थित येत नाहीत, म्हणजे सगळं असं मुरकटल्यागत होऊन जातो पूर्ण प्लॉट. आता अतिशय महत्वाचा प्रश्न तुम्हाला विचारतो की बरेच शेतकरी आम्हाला फोन करू, सर आम्हाला गुलाब शेती करायची आहे, गुलाब शेती परवडते का नाही परवडते, हा महत्वाचा प्रश्न तुम्हाला. गुलाब शेती परवडते पण त्याला कष्ट पण तेवढे, कष्ट करण्याची ताकद ठेवली पाहिजे, मजुराच्या भरोश्यावर राहिलं नाही पाहिजे. म्हणजे स्वतः काम केलं तर 100% तुम्हाला गुलाब शेती परवडणार आहे? परवडते. दुसरी गोष्ट, शेतकऱ्यांनी कोणती व्हरायटी लावली पाहिजे जेणेकरून शेतकऱ्याला 2 रुपये चांगले भेटतील आणि चांगले पैसे मिळतील?
महाराष्ट्रामध्ये कसं झालंय प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे आहे. पुण्यात आपण गेलं तर आपल्या इकडे बोर्डेक्स चालतंय, खाली शिर्डीला गेलं तर डिवाईन चालतंय, नगर भागात गेलं तर सोप्याला जास्त मागणी आहे. म्हणजे ज्या त्या भागानुसार ज्या त्या फुलाला मागणी आहे त्याच्यामुळं जिकडे तिकडे ती व्हरायटी लागली पाहिजे. आता तुम्ही जो 1.5 एकर गुलाब हँडल करताय, तर शेतकरी मित्रांनो महत्वाची समस्या आता झाली की मजुराची समस्या आहे, म्हणजे लेबरची कॉस्ट परवडत नाही आणि जो स्वतः शेती करेल, गुलाब शेतीमध्ये स्वतः काम करेल, स्वतः त्यात आतभर स्वतः त्या स्वतः कष्ट करेल, त्याला 100% गुलाब शेती परवडणार आहे. मला सांगा 1.5 एकर ज्यावेळेस तुम्ही गुलाबाचं क्षेत्र केलं तर किती लेबर लागतात आणि शेतकऱ्यांनी किती क्षेत्र केलं पाहिजे की स्वतः की शेतकऱ्याला ती गुलाब शेती परवडेल? स्वतः करणार असेल तर 1 एकराच्या पुढे गेलंच नाही पाहिजे शेतकरी. आणि 1 एकरामध्ये किती मजूर लागतील कामासाठी? 1 एकरामध्ये माल तोडायचा, बांधायचा, पार्सल टाकायचं, सगळं करायचं, 2 माणसं होऊन जात ते. 2 माणसं करू शकतात. चांगलं काम करणारे असेल तर 2 चांगले कुशल कामगार असेल तर 2 लोक करू शकतात. 2 लोक करू शकतात. मला सांगा तुम्ही पिकवलेला माल आता तुमचा 1.5 एकरामध्ये पर डे किती फुलं निघतात? पर डे आपली 1000च्या खाली येत नाही, रोजचे 1000 फुलांच्या वरणीच आहे. 1000 तुम्ही दांडीवर तोडताय किलोवर तोडताय? दांडीवरती तोडतो माल. आणि शेतकरी मित्रांना सांगा की दांडीवर तोडलेला माल परवडतो का किलोवरचा? दांडीवर तोडलेला माल परवडतो. तुम्ही पिकवलेला माल कोणत्या मार्केटला विक्रीसाठी नेता? आपण काही माल पुण्याला टाकतो गुलटेकडी मार्केटला, आणि जो निम्मा माल आहे आपला तो आपण लोकलला सेलिंग करतो. एकदा गुलाब लागवड केल्यानंतर किती वर्ष बागा चांगल्या स्थितीत राहू शकतात? रानावरती डिपेंड आहे तसं. तरी तुमचा तुमचा अनुभव काय गुलाब शेतीतला? 1 वर्षभर चांगली फॉर्मला चालते बाग, दुसऱ्या वर्षी जरा रान चांगला असेल तर दुसऱ्या वर्षी पण चालते. मी कमीत कमी 2 ते 3 वर्ष चांगल्या बागा राहू शकतात जर काही शेतकऱ्यांचे 4 वर्ष राहत आहेत. हो ते रान चांगलं. तुमचं व्यवस्थापन कसं आहे? खताचं व्यवस्थापन असेल, पाणी व्यवस्थापन असेल, आणि तुम्ही त्याला मॅनेजमेंट कसं करताय त्याच्यावर महत्वाची गोष्ट आहे. आता बाकीचे शेतकरी मित्र सारखे फोन करतायत की सर गुलाब शेती करायची, पण शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला गुलाब शेती करायची असेल तर तुम्हाला स्वतः कष्ट करावे लागतील, स्वतः काम करावं लागेल, पूर्ण अभ्यास करावा लागेल गुलाब शेतीचा महाराष्ट्रभर हिंडून, तरच तुम्ही गुलाब शेतीमध्ये यशस्वी होऊ शकता. धन्यवाद. धन्यवाद.